वैशाली फूड कॉर्नर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला काकडीचे गोडवडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे। काकडीचे गोडवडे करण्यासाठी लागणारे साहित्य हे वही काकडी घ्यायची, याला तवसं पण म्हणतात। ही काकडी घ्यायची, याची सांग काढायची, याच्या बिया काढायच्या, किसून ही मिक्सरला लावून घ्यायची आपल्याला ही। आणि मी अर्धीच काकडी वापरणार आहे, हे बघा। आणि हे तांदळाचं पीठ घेतलंय जे तुम्ही भाकरीसाठी वापरतात तेही पीठ आपल्याला चालणार आहे। हा आणि हा गूळ घेतलाय मी एक वाटी, आणि चवीनुसार मीठ घेतलेलं, थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला, ह्याला। आता हे आपण काकडी किसून मी आता याची मिक्सरला लावून घेते। हे बघा काकडी, हे बघा किसून, हे बघा ही अशी मिक्सरला लावून घ्यायची आहे। आता ही आपल्याला शिजवायचं। आता मी गॅस चालू करते, ही कढई गरम करते। कढई आपली गरम झाली आहे, आता मी काकडी टाकते। काकडी आपल्याला चांगली थोडी शिजवून घ्यायची। याच्यात आपल्याला गूळ टाकायचं, तुम्हाला जेवढे गोड लागतील तेवढे, पण जास्त पण गोड चांगले नाही लागत। त्याच्यात थोडस पाणी आपल्याला आटवून घ्यायचंय, जास्त नाही आटवायचे, कारण मग त्याच्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। याला पाणी आपल्याला पाणी ह्याच्यात ऍड करायचंच नाहीये। पीठ मळताना आपल्याला पाणी ऍड नाही करायचंय, ह्याच्यातच फक्त पीठ मळून घ्यायचं। गूळ टाकलेलं आहे, आता हे चवीनुसार थोडंसंच मीठ टाकायचं आपल्याला, जास्त मीठ नाही टाकायचंय। आता हे चांगली शिजवून घ्यायची आपल्याला। हे बघा आपलं गूळ पण ह्या काकडीच्या रसामध्ये विरघळून गेलंय। हे बघा काकडीला पण चांगली उकळी आली, मस्त। आता मी गॅस बंद करते, आणि हे जरा थोडं कोमट झालं की मग आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ मळून घेऊया। काकडीचा रस आपला हे बघा गार थंड झालेला आहे। आता ह्याच्यात जेवढं पीठ मावेल तेवढंच घ्यायचंय आणि मळून घ्यायचंय। तांदळाचं पीठ मी एक बाउल घेतलेलं आहे, हळूहळू मी काकडीचं पाणी पण ह्याच्यात घेतलेलं आहे। म्हणजे रसामध्ये मी पाणी नुसती काकडी नाही घेतली आहे, सगळं एकत्रच हे करून घेतलेलं आहे। आता नुसतं हे काय करतात, काकडीचा नुसता किस घेतात आणि तोच मिक्सरला लावतात, तसं नाही केलंय मी। पूर्ण काकडीचा रस पासून सगळंच घेतलेलं आहे, जेवढं पीठ लागेल तेवढंच लागलं तर आपण जास्त थोडं ऍड करायचं ह्याच्यात, खूप छान लागतात ते। आपलं पीठ मळून झालंय, मस्त रसामध्ये, जास्त पातळी नाही, जास्त घट्टही नाही, आपल्याला वडे करतील असा गोळा येईल असं पर्यंत। आता आपण हे वडे करायला घेऊया। तेल माझं आता गरम झालेलं आहे, मी एका बाजूला पीठ मळता मळता तेल गरम करत ठेवलं होतं। हे बघा आता तेल गरम झालंय की नाही हे बघण्यासाठी, हे बघा थोडस पीठ असं आतमध्ये टाकायचं, हे बघा हे वर आलं म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालंय। आता मी हे बघा एक प्लास्टिकच एक हे घेतलंय, थोडस प्लास्टिक घेतलंय हे असं, त्याला मी थोडस तेल लावलंय,
आणि हे मी गोळे करून घेतले। आता हे असे इथे थापायचे। आता हे मी तेलामध्ये असे थोड़ा उभारा होते खाली खाल की बाजू व्यवस्थित अपनी तरली जाते। अपनी खाल की बाजू पर बी मस्त किती छान काकडीचे वडे तयार झालेले आहेत। हे वडे तुम्ही उसळी बरोबर चहा बरोबर किंवा नुसते ही तुम्ही खाऊ शकता। खूप छान लागतात हे वडे। हे काकडीचे वडे तुम्ही नक्की करून पहा। माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राइब करा आणि रोजच्या अपडेट साठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।